1962 साली अक्कलकोटमधून काँग्रेसच्या उमेदवार निर्मलाराजे भोसले या विजयी झाल्या होत्या. त्यांना एकूण 27,291 एवढी मते मिळाली होती. 1967 साली अक्कलकोटमधून काँग्रेसच्या उमेदवार निर्मलाराजे भोसले या विजयी झाल्या होत्या. त्यांना एकूण 29,868 एवढी मते मिळाली होती. 1972 साली अक्कलकोटमधून काँग्रेसचे उमेदवार बाबूराव तुळशीराम माने हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 41,268 एवढी मते मिळाली होती. 1978 साली अक्कलकोटमधून जेएनपीचे उमेदवार इनायत अली पटेल हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 35,305 एवढी मते मिळाली होती. 1980 साली अक्कलकोटमधून काँग्रेस आयच्या उमेदवार पार्वती मालगोंडा या विजयी झाल्या होत्या. त्यांना एकूण 24,480 एवढी मते मिळाली होती. 1985 साली अक्कलकोटमधून काँग्रेसचे उमेदवार महादेव काशीराया पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 41,817 एवढी मते मिळाली होती. 1990 साली अक्कलकोटमधून काँग्रेसचे उमेदवार महादेव काशीराया पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 43,045 एवढी मते मिळाली होती. 1995 साली अक्कलकोटमधून भाजपाचे उमेदवार बाबासाहेब तानवडे हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 35,442 एवढी मते मिळाली होती. 1999 साली अक्कलकोटमधून काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 40,917 एवढी मते मिळाली होती. 2004 साली अक्कलकोटमधून काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 62,701 एवढी मते मिळाली होती. 2009 साली अक्कलकोटमधून भाजपाचे उमेदवार सिद्धरमप्पा पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 92,496 एवढी मते मिळाली होती. 2014 साली अक्कलकोटमधून काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 97,333 एवढी मते मिळाली होती. 2019 साली अक्कलकोटमधून भाजपाचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 119,437 एवढी मते मिळाली होती.